श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज, तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे अंगारखी विनायक चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये दोन वेळेस चतुर्थीचं व्रत येत असतं, तर आपण जी संकष्टी चतुर्थी आहे तर त्याचं व्रत करत असतो. आता पण उद्या जी चतुर्थी आहे ती विनायक चतुर्थी आहे आणि ह्या विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे. अंगारक योगामध्ये आपण जे काही उपाय ज्या काही सेवा करतो तर त्याचं अनेक पटीने फळ हे आपल्याला मिळत असतं. अंगारक विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला उपवास करण्याची गरज नाही आहे, कारण आपण फक्त संकष्टी चतुर्थीचे जे उपवास असतो तर ते करत असतो. विनायक चतुर्थीच्या दिवशी जर उद्या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास आवर्जून करू शकता, कारण खूप वर्षातून असे योग तयार होत असतात. आता तुम्हाला आपल्या घरामध्ये उद्या काही छोटे छोटे उपाय करायचे आहे, त्याचबरोबर उद्या अंगारक विनायक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या आहेत. आणि कशासाठी, तर आपल्या जीवनातील जो काही पितृदोष, वास्तुदोष, ग्रहदोष, दारिद्र्य आणि शत्रूंचा त्रास आहे, कितीही मोठा शत्रू असू द्या, तो आपल्यावरती खूप वाईट नजर टाकत असतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जात असते. ह्या गोष्टी ज्यावेळेस आपल्यासोबत घडत असतात आणि ह्या योगामध्ये जर आपण काही उपाय केले, सर्वांनाच माहीत आहे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, सर्वांचे विघ्न दूर करण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात, तर या योगामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या, तर त्याचं अनेक पटीने हे फळ आपल्याला मिळत असतं. यासाठी उद्या तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही ओम गम गणपते नम या मंत्राचा 11 वेळेस किंवा 21 वेळेस तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकता. त्यानंतर हे पाणी जे आहे तर ते तुम्ही मुलांना पिण्यासाठी देऊ शकता, याने मुलांच्या बुद्धीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते. त्यानंतर एक पाट घ्यायचा आहे, पाट्यावरती लाल कलरचा कपडा टाकायचा, थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि तिथे गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला ठेवायची आहे. गणपती बाप्पांची आरती करायची, सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ, खोबऱ्याचा नैवेद्य, मोदक, लाडू, तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता. ह्या सर्व गोष्टी आपल्याला उद्या करायच्या आहेत. त्याचबरोबर उद्या घरामध्ये गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर उद्या घरामध्ये तुम्हाला गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर ओम गम गणपते नमः या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे. ह्या सेवा तुम्ही उद्या सकाळ किंवा संध्याकाळ दोन्ही टायमिंगमध्ये करू शकता. त्याचबरोबर उद्या जर तुम्ही उपवास करणार असाल तर चंद्राचं दर्शन घेऊन तरच उपवास सोडायचा आहे, कारण चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय आपला उपवास सोडणं हा ग्राह्य मानला जात नाही. उद्या शक्य झालं तर हनुमंतरायांची सुद्धा सेवा करायची आहे. कारण मंगळवार हा दिवस हनुमंतरायांसाठी सुद्धा समर्पित असतो आणि गणपती बाप्पांसाठी सुद्धा समर्पित असतो. तर उद्या तुम्हाला शक्य झालं तर या सर्व गोष्टी करायच्या आहे. घरामध्ये हनुमान चालिसाचं सुद्धा पठण करण्याचा प्रयत्न करा. या सर्व सेवा तुम्हाला जर म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ऐकल्या तरीही चालतील. त्यानंतर आता आपले जे गरुड पुराण आहे, गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो, काही योगांमध्ये काही उपाय करतो, तर त्यावेळेस त्याचे अनेक पटीने फायदे हे आपल्याला होत असतात. तर आता तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकायच्या आहेत. कोणकोणत्या वस्तू आहेत तर त्या प्रथम आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा, उद्या सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्यानंतर ब्रह्ममुहूर्तामध्ये जर उठता आलं तर अतिशय उत्तम. उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण ज्या ठिकाणी झोपलेलो आहोत तिथे बसायचं आहे, मांडी घालून बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांना जोडून गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे सर्व झालं की त्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये तू सरस्वती, कर मूल्ये तू गोविंदा या मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे. आंघोळीसाठी गेल्यानंतर तुम्ही गार किंवा गरम कोणत्याही पाण्याने आंघोळ करू शकता. आता ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये
तुम्हाला काही वस्तू टाकायच्या आहेत. आता कोणकोणत्या वस्तू आहेत तर त्या बघा. सर्वात प्रथम आता ह्या वस्तू ज्या वेळेस तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकणार आहात, एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, तर त्याचं फळ हे आपल्याला 100% मिळत असतं. फक्त आपलं त्यावरती श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. त्यावेळेसच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात. आता काय करायचं आहे बघा, एक प्लेट घ्या. त्या प्लेटमध्ये आत्ताच्या ह्या वस्तू तुम्हाला सांगत आहेत तर त्या तुम्ही ठेवायच्या आहेत. कोणकोणत्या वस्तू आहेत? सर्वात प्रथम तुम्हाला यामध्ये ठेवायच्या आहेत 5 दुर्वा. दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत, सर्वांनाच माहीत आहे. त्याचबरोबर चमच्याभर कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे. आता खडे मिठामुळे आपल्या अवतीभोवतीची सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. दुधामुळे आपला चंद्रग्रह मजबूत होतो आणि जीवनातील सर्व आपल्या ज्या काही मनातील इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्ती होत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत. टाकल्यानंतर तुम्हाला आंघोळ करत असताना ओम गम गणपतये नमः, ओम गम गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आंघोळ करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास, माझ्या जीवनातील पितृदोष, ग्रह दोष, वास्तुदोष, जे काही दोष माझ्या जीवनामध्ये आहेत तर ते सर्व संपून जाऊ द्या आणि तुमची कृपा सदैव माझ्यावरती, माझ्या घरावरती, माझ्या मुलांवरती राहू द्या अशी प्रार्थना करायची आहे. आता या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर तुम्ही घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे, करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.